आपण आहोत सिंधी, खरं तर ग्रामीण भागातला हा शब्द, नारळ वर्गातलं हे झाड आणि सिंधीची झाडं खूप होती महाराष्ट्रभर. जिथं ओढे होते त्या ओढ्याच्या काठाला खूप मोठ्या प्रमाणात सिंधीची झाडं होती. आपण या झाडाला बघतोय शिंदोळे आलेले आहेत आणि पक्ष्यांचं खूप आवडीचं झाड, वटवागळांचंही आवडीचं झाड. मात्र गेल्या काही वर्षात अनेक ठिकाणी याची तोड करण्यात आली आणि सिंधीची झाडांचं प्रमाण खूप कमी झालं आहे. मात्र जगभर याचा खूप चांगल्या लँडस्केपमध्ये प्लांटेशन करण्यासाठी वापर करतात. भारतात मात्र ट्रॅव्हलर्स पाम, ऑफिस टेल पाम, ज्यांचा कुठलाही उपयोग जैवविविधतेला नाही अशी झाडं लावली जातात. तर लोकांनी ही झाडं जिथं असतील त्यांचं संरक्षण करणं गरजेचं आहे. हा जो ओढा आहे त्या परिसरात जवळपास 7-8 झाडं आहेत. असे अनेक ओढे प्रत्येक गावात आहेत. त्या ओढ्याकाठी असणारी ही सिंधीची झाडं वाचवणं नितांत गरजेचं आहे. अनेक ठिकाणी ही तोडली जातात. प्रत्येकाने याच्या फळाकडे बघून तरी किमान ही झाडं वाचवली पाहिजेत. किती आकर्षक शिंदोळ्या लागल्यात बघतोय आपण. गस आहेत एकदम सुपारीसारख्या आणि खूप मोठ्या प्रमाणात पक्षी खातात. याच्यामधून नीरा तयार केली जाते त्याच्या अगोदरच्या प्रक्रियेत आणि झाडाच्या बुंद्यावर जी नीरा वगळते ती वटवागळही त्याची चाटण करतात. ज्यावेळेला हे झाड खूप उंच झाड असतात खरं तरी अजूनही हे वाढतं म्हणून ही वाचवली पाहिजेत. हे आपलं देशी झाड आहे. धन्यवाद.